गणपती बाप्पा मोरया, गणेश चतुर्थीच्या व्रत महात्म्याची कथा भाग 2। हिमालयाने ही कथा सांगून झाल्यावर पार्वतीला गणेश चतुर्थी व्रत करण्यास प्रेरित केले। त्याने तिला नलराजाची कथा सांगण्यास सुरुवात केली। पूर्वी मगध देशात नल नावाचा थोर राजा होऊन गेला। तो अत्यंत न्यायप्रिय नीतीधर्माने राज्य करायचा। तो महाविद्वान होता। तो त्रैलोक्यात कुठेही संचार करीत असे इंद्रालाही त्याचा धाक वाटत होता। नलराजाची पत्नी दमयंती ही सुशील सुंदर व पतिव्रता स्त्री होती। त्याचा प्रधान पद्महस्त हाही उदारमतवादी मुत्सदी धोरणी आणि महाबुद्धिमान होता। एके दिवशी नलराजाच्या दरबारात महातपस्वी गौतम ऋषींचे आगमन झाले। त्यांच्या दर्शनाने राजाला अत्यंत आनंद झाला। त्याने पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले, त्यांचे क्षेमकुशल विचारले, त्यांची पाद्यपूजा केली, त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले। त्याच्या सेवेने गौतम ऋषी अत्यंत प्रसन्न झाले। तेव्हा नलाने त्यांची परमिशन घेऊन एक प्रश्न विचारला। नलराजा म्हणाला, महाराज, खूप दिवस झाले माझ्या मनात एक प्रश्न घोळत आहे। आपण सर्वज्ञ आहात, भूत भविष्य जाणता, माणसाला त्याच्या पूर्वकर्मानुसार सुख दुःख आदी भोग प्राप्त होत असतात। या जन्मी मला उत्तम राजैश्वर्य, सद्गुणी पत्नी, स्वामीनिष्ठ प्रधान, विनम्र सेवक लाभलेले आहेत। हे कोणत्या पुण्यप्रभावाने मिळाले ते सांगण्याची कृपा करा। गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, पूर्वजन्मात तू गरीब क्षत्रिय वीर होतास। गौड देशातील पिंपळपुरात तुझे वास्तव्य होते। दारिद्र्यामुळे तुला सर्वत्र अपमान सहन करावा लागे। तुझी बायका मुलेही तुला टाकून बोलत असत। या उपेक्षेला कंटाळून तू निघून गेलास। विमनस्क अवस्थेत अरण्यातून हिंदत असताना तुझी आणि कौशिक ऋषींची गाठभेट झाली। तू त्यांना शरण गेलास, त्यांना आपली व्यथा सांगितलीस। दयाळू कौशिकांनी तुला वरद चतुर्थीचे गणेश व्रत करण्याचा सल्ला दिला। त्यानुसार तू परमश्रद्धेने त्या व्रताचे आचरण केलेस। त्यामुळे गणपतीच्या कृपेने तुला धनधान्य प्राप्त झाले। तू व तुझे कुटुंबीय सुखी झाले। त्याच व्रताच्या प्रभावाने तू या जन्मी चक्रवर्ती राजा झाला आहेस। गौतमांच्या मुखातून आपले पूर्ववृत्त जाणून घेऊन नल राजा धन्य धन्य झाला। त्यानेही गणेश चतुर्थी व्रताचा विधी समजावून घेतला। त्या व्रताचरणाने त्याची कीर्ती अक्षय झाली। आजच्या कथेत आपण येथेच थांबूया। पुढील कथा पुढच्या भागात। धन्यवाद।